नमस्कार, आम्ही करदाते, आम्ही मतदाते या यूट्यूब चॅनलवरील आजचा विषय मुदत ठेवी आणि त्यावरील व्याज दर याचा तिसरा आणि अंतिम भाग। मुदत ठेवी संदर्भात चार गोष्टी मी सांगणार आहे, त्या नीट समजून घ्या। मुदत ठेव करत असताना रक्कम कालावधी निश्चित करा। रक्कम आणि कालावधीनुसार व्याज दर बदलत असतो हे समजून घ्या। आपणास व्याज दर महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला अथवा वर्षाला कसे हवे आहे हे निश्चित करून तशा सूचना द्या। मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर सदस्यची रक्कम आपल्या बचत खात्यास परस्पर जमा व्हायची असेल तर तशाही सूचना आपण देऊ शकता। त्याचं आपोआप नूतनीकरण व्हायचं असेल तर तशाही सूचना आपण देऊ शकता। हे लक्षात घेऊन तशा सूचना द्यायला लागा। आपल्याला मिळणाऱ्या व्याजातून इन्कम टॅक्स कट करावायच्या म्हणजे TDS करायच्या तरतुदी बँकांना लागू आहेत। बँका त्यांच्या नियमाप्रमाणे TDS कट करीत असतात। मात्र आपण 15G किंवा 15H फॉर्म म्हणजे व्याजातून TDS कट होऊ नये यासाठीचा फॉर्म भरून देत असताना मात्र काळजी घ्या। आपले सर्व बाजूचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते 3 लाखापेक्षा जास्त असेल तर 15G 15H हा फॉर्म भरून देऊ नका, कारण कायद्याने तो आपल्याला तसा भरून देता येत नाही। पुढचा विषय, मुदत ठेवीला नामनिर्देशन करा म्हणजे नामांकन करा, ते करावयास विसरू नका। अजून एक सूचना आपणास अशी करावायची आहे की वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मुदत ठेवीच्या पावत्या करण्यापेक्षा मोजक्या बँकांमध्ये मुदत ठेवी करायला लागा। मुदत ठेवींच्या पावत्यांची संख्यासुद्धा विनाकारण वाढवू नका, कारण नूतनीकरणाच्या वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस बँकेत जावे लागते आणि यावे लागते, ह्यात जो वेळ जातो तो खूप वेळ जातो आणि त्याचा होणारा ताप, मनस्ताप हा पण जास्त असतो। त्यामुळे कमीत कमी बँकांमध्ये कमीत कमी मुदत ठेवीच्या पावत्यामध्ये आपली रक्कम गुंतवा असे मी आपल्याला सुचवू इच्छितो। मुदत ठेव ही निश्चितपणे करावयास हरकत नाही आणि ती करत असताना मी सांगितलेल्या चार सूचनांचं जर का आपण पालन केलं तर मला असं वाटतं की आपल्याला काही त्रास होणार नाही। आपण एवढी काळजी घ्या आणि आपल्या मिळालेल्या प्रत्येक मुदत ठेवीवरील उत्पन्न आपण आयकराचे विवरणपत्र भरत असाल तर त्यात दाखवण्यास विसरू नका, कारण बँका परस्पर आयकर विभागाला आपल्याला दिलेल्या व्याजाच्या उत्पन्नाच्या आकडे सांगत असतात। हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपली पूर्तता करा। मुदत ठेवी आणि त्यावरील व्याज संदर्भात आपण ज्या आज तीन भागामध्ये माहिती घेतली आणि आपण ऐकली त्याबद्दल धन्यवाद। आजचा विषय इथेच थांबूया, उद्या नवीन विषय। धन्यवाद।